लायन्स क्लब पनवेलच्या वतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या रॅलीचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. तसेच त्यांनी या रॅलीत सहभागी होत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. क्लबने सुरू केलेल्या सेव्ह स्पॉरो मोहिमेबद्दल त्यांचे कौतुक केले. या रॅलीची सुरुवात पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून झाली. तसेच पनवेल शहरातील विविध मार्गावर फिरून तिची महात्मा गांधी उद्यानात सांगता झाली. लायन्स क्लबतर्फे दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करून सेवा सप्ताह साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी सेवा सप्ताहाची सुरुवात रिजन चेअरमन सुयोग पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण जनजागृतीसाठी एका भव्य रॅलीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या रॅलीला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी झेंडा दाखवून सुरुवात झाली. तसेच लायन्स क्लब करत असलेल्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी सेव्ह स्पॉरो मोहीम सुरू केल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी रिजन चेअरमन सुयोग पेंडसे, प्रांतपाल एन आर परमेश्वरन, प्रथम प्रांतपाल संजीव सूर्यवंशी, चेअरमन विजय गणात्रा, डिस्ट्रिक्ट पदाधिकारी ASN मूर्ती, उमंग देसाई, रिजन को ऑर्डिनेटर संजय गोडसे, झोन चेअरमन अल्केश शहा, SG चव्हाण यांच्यासह पनवेल सरगम कामोठे, पनवेल न्यू पनवेल स्टील टाऊन, पनवेल रत्न याकूब बेग हायस्कूल आणि द इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी सगळ्यात आधी लायन्स क्लबचं मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषत्वानं पनवेल लायन्स क्लबला मी पाहतोय वर्षानुवर्ष, म्हणजे गेल्या 15-20 वर्षामध्ये मला प्रत्यक्षरित्या आपल्या कार्यात सहभागी होता आलं. हा लायन्स सर्व्हिस वीक अतिशय उत्साहानं आपण सारी मंडळी त्याचं आयोजन करत असता अनेक पनवेलकरांना, रायगडकरांना याचा एक खूप मोठा फायदा होत असतो आणि त्यामुळे अनेक लोक हे लायन्स वीकची वाट पाहत राहतात. अनेक वर्ष लायन्स क्लबच्या माध्यमातून झालेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया त्यांनी अनेक लोकांना एक नवी दृष्टी एका अर्थानं दिलेली आहे. मी याबद्दल लायन्स क्लबचं पनवेलकरांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि लायन्सच्या या वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांच्या माध्यमातून देशाला या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीनं एक प्रेरणा मिळत राहते. आजही आपण सेव्ह स्पॅरो, बरोबर आहे उपक्रमाचं नाव, सेव्ह स्पॅरो हे अभियान करताय. आपल्या शहरांमध्ये राहणाऱ्या मुलांना आता अलीकडच्या काळामध्ये चिमण्या फार पाहायला मिळत नाही. चिमण्यांचा एकेकाळी कंटाळा करणारी लोक होती, पण तो कंटाळा त्या जाव्यात आपल्या आयुष्यातून अशासाठी नव्हता तर त्यांनी घाण करू नये यासाठी असायचा. पण आता आपल्याला चिमण्याच पाहायला मिळत नाही, चिमण्यांची चिवचिव ही आपल्याला ऐकायला मिळत नाही. आपल्या अवतीभोवती असलेला हा एक पक्षी हा आपल्यातून असा जावा हे आपण सेव्ह एन्व्हायरमेंट म्हणतो, त्याला काही फारसं पूरक नाही आणि त्यामुळे त्यासाठी लायन्स क्लबने सुरू केलेली मोहीम ही अतिशय उपयुक्त आहे, समाजासाठी आपल्या सर्वांसाठी आहे. त्यामुळे मी या मोहिमेच्या बद्दल देखील लायन्स क्लबचं आणि लायन्स क्लबच्या या सेव्ह स्पॅरो मुव्हमेंटचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. तुमच्या माध्यमातून हे असेच उपक्रम सातत्यानं सुरू राहावेत याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो.